शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड आहे तर ती आपल्याला किती फुटावर करायला पाहिजे, त्याचबरोबर मिरची लागवड करताना जे दोन बेडमधील अंतर आहे तर ते आपल्याला किती ठेवायचं आहे, त्याचबरोबर मिरची लागवड करताना जे दोन रोपांमधील अंतर आहे तर ते आपल्याला किती ठेवायला पाहिजे, तर याचीच आज मी तुम्हाला माहिती देतो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जी काही मिरची लागवड करायची, तर ही मिरची लागवड करताना आपल्याला जी काही महत्त्वाची काळजी घ्यायची, तर ती म्हणजे सर्वप्रथम येत आहे तर ती म्हणजे बेड आहे. तर हा बेड कशा पद्धतीने करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर जी काही लागवड आहे तर ही लागवड नेमकी तंतोतंत किती फुटावर झाली पाहिजे, जेणेकरून जे काही आपलं झाड आहे तर हे एक नंबर डेव्हलप होण्यास मदत होईल, तर त्याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतो आहे. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, मी स्वतः मिरची लागवड करणारा एक शेतकरी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो की मिरचीचे जे काही बेड आहे तर ते हा साधारणपणे आपल्याला किती फुटावर ठेवायला पाहिजे. मिरचीच्या ज्या काही दोन बेडमधील अंतर ठेवायचं आहे आपल्याला, तर ते म्हणजे 4.5 ते 5 फूट. आता काही काही शेतकरी म्हणतात की आमच्याकडे 3 आणि 3.25 फुटाचाच बेड पडतो आहे. मात्र लक्षात घ्या, आपल्याला जो काही मिरचीचा बेड आहे तर हा 4.5 आणि 5 फूट, काही काही ज्या मिरच्या आहेत तर त्यांचे जे काही बेड आहे तर ते 6 आणि 7 फुटावर असतात. तर आता हे जे काही बेडचं अंतर ठेवायचं कारण एकच आहे की मिरची आपली तर ती डेव्हलप होण्यास जास्त मदत होते, कारण मिरचीचं तुमचं जेवढं अंतर जास्त आहे तर तेवढी हवा त्यामध्ये खेळती राहते, आणि जेवढं हवा खेळती राहील त्यावेळेस आपली फ्लावरिंगची स्टेज जास्त राहते. जे काही आपला थ्रिप्स मावा तोडतोड हा येत नाही आहे. मिरचीला जी काही हवा आहे तर ती हवा भेटते. जो काही बेडमधील अंतर आहे तर ह्या अंतरामुळे जी काही हवा आहे ती हवा खेळती राहते. तर आता लक्षात घ्या, मिरचीचं जे काही आपल्याला बेड तयार करायचे आहेत, ज्या दोन बेडमधील अंतर आहे तर ते साधारणपणे 4.5 ते 5 फूट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता मिरची लागवड करताना जे काही दोन रोपं आहेत तर ती त्या रोपांमधलं जे काही अंतर आहे तर ते किती पाहिजे आपल्याला. आता आपण जो काही मल्चिंग पेपर वापरणार आहे तर आता सध्या मार्केटमध्ये जो काही नवीन ट्रेंड आला आहे म्हणजे ऑलरेडी होल असणारं जे काही मल्चिंग आहे तर ते आपल्याला भेटतं आहे. सिंगल लाईनवर आपल्याला मिरची लावायची असेल तरी आपल्याला मल्चिंग पेपर सिंगलचा सिंगल होल असणारा मल्चिंग पेपर भेटतो आहे. आणि जी काही झिकझॅक पद्धतीने आपल्याला लागवड करायची त्याला देखील आपल्याला होल असणारेच मल्चिंग पेपर अवेलेबल होतो आहे. तरी देखील आपल्याला मल्चिंग पेपर अवेलेबल होल असणारा मल्चिंग पेपर अवेलेबल नाही झाला तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपण जो काही हाताने मल्चिंग पेपर गाडणार आहे तर त्याला जे काही होल घ्यायचे आपल्याला तर ते 1.5 आणि 2 फूट हे अंतर असणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही आपण मिरचीची लागवड करणार आहोत तर ती साधारणपणे 1.5 फूट आणि 2 फूट ह्याच अंतरावर झाली पाहिजे. कारण काय होतं की जे काही झाडाचं जे डेव्हलपमेंट होणार आहे, झाड जे आपलं डेरेदार बनणार आहे, तर त्याच्यासाठी 1.5 आणि 2 फूट हे अंतर मिनिमम आहे. काही काही शेतकरी काय करतात की दाट लागवड करतात आणि नंतरनं काय होतं की आपली मिरची आहे तर ही मिरची झाड बनत नाही आहे, गळीत देखील आपलं होत नाही आहे. जर तुम्ही 1.5 फूट आणि 2 फूट हे जर अंतर घेऊन मिरची लागवड केली तर आपलं झाड हे डेरेदार होतं आहे, फ्लावरिंग स्टेज देखील त्याला जास्त बनते आणि मिरचीचं जे काही गळीत आहे जे उत्पन्न आहे तर ते वाढतं आहे, आणि त्याचबरोबर कुठं ना कुठंतरी आपलं जे उत्पन्न आहे तर त्या उत्पन्नात देखील आपली वाढ होते. तर शेतकरी बांधवांनो, ही जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.